जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 17 मे 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते. तर चला सुरुवात करूया. एस्टेड क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न. प्रश्न असा होता की इथिलीन ऑक्साईड या कीटकनाशकामुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्करोग. इथिलीन ऑक्साईड हे जे कीटकनाशक आहे यामुळे कर्करोग होतो. कशामुळे चर्चेत आहे? तर नुकतेच हाँगकाँग आणि सिंगापूरमधील जे भारतीय मसाले कंपन्या आहेत यावर या देशाने बंदी घातली आहे, कारण त्या मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईड हे कर्करोगास कारणीभूत असणारे कीटकनाशक यांचा जे अंश आहे ते मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहेत, आणि त्यामुळेच हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांनी भारतीय मसाले कंपन्यांवर बंदी घातलेली आहे. इथिलीन ऑक्साईड हे जे आहे हे प्रामुख्याने मसाल्याची टिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी या कीटकनाशकाचा वापर केला जातो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया. अँटी कोविड लस कोवॅक्सिन निर्माता कंपनी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत बायोटेक. भारत बायोटेक ही अँटी कोविड लस कोवॅक्सिनची निर्माता कंपनी आहे. कशामुळे चर्चित आहे? तर बघा, या अँटी कोविड लस कोवॅक्सिनमुळे ही लस टोचून घेतल्यानंतर 1 वर्षानंतर 1/3 व्यक्तींना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे संशोधन वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी केलं आहे. त्यामुळे सध्याही चर्चेमध्ये आहे. तर लक्षात ठेवा, कोवॅक्सिन अँटी कोविड लस निर्माता कंपनी आहे भारत बायोटेक. प्रश्न क्रमांक 2 बघूया. रशियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्लादिमीर पुतीन. कशामुळे चर्चेत आहेत? तर बघा, नुकतीच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन, या दोघांची नुकतीच भेट झालेली आहे. व्लादिमीर पुतीन हे जे आहेत हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत, आणि त्यानंतर पहिला परदेशी दौरा त्यांनी चीनचा केला आहे. ते सध्या 2 दिवसाच्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यामध्येच चीन रशिया यांच्या राजनैतिक संबंधाला नुकतेच 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि त्यांच्या राजनैतिक संबंधाचा 75वा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. तर त्यामुळे हे सध्या चर्चेमध्ये आहेत. तर लक्षात ठेवा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि ब्रिटनचे अध्यक्ष आहेत ऋषी सुनक, लक्षात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. केंद्र सरकारने रिकामी जागा रोजी ऊसाचा रस आणि बी हॅवी मोलायसिसपासून इथेनॉल उत्पादन आणि खरेदीवर बंदी घातली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 डिसेंबर 2023 रोजी. केंद्र सरकारने 6 डिसेंबर 2023 रोजी ऊसाचा रस आणि बी हॅवी मोलायसिस म्हणजे ज्याला आपण मळी म्हणतो यापासून इथेनॉल उत्पादन करणे किंवा खरेदी करणे यावर बंदी घातली होती, परंतु आता ही इथेनॉलवरील बंदी उठवण्यात आलेली आहे, आणि त्यामुळे जो 3000 कोटी इथेनॉल वाया जाणार होता, जो पडून होता बंदी घातल्यामुळे, तो आता वाचणार आहे. आणि हा इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्या ज्या आहेत त्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. इस्रायल हमास संघर्षामध्ये गाझापट्टीत संयुक्त राष्ट्रासाठी काम करणारे माजी भारतीय लष्करी अधिकारी रिकामी जागा यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वैभव काळे. वैभव काळे हे भारतीय माजी लष्करी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर इस्रायल हमास संघर्षामध्ये गाझापट्टीमध्ये संयुक्त राष्ट्रासाठी काम करण्यासाठी ते गेले होते, आणि त्या दरम्यानच त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत? तर बेंजामिन नेतन्याहू हे जे आहेत हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. सुनील छेत्री हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फुटबॉल. सुनील छेत्री हा फुटबॉल या खेळाचा खेळाडू आहे. कशामुळे चर्चेत आहे? तर त्यांनी नुकताच 6 जूननंतर होणाऱ्या फिफा विश्वचषक फेरीत खेळल्यानंतर 6 जूनला होणाऱ्या सामन्यानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय हा सुनील छेत्री यांनी घेतला आहे. तर ते फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सर्वासाठी आहे. प्रश्न असा आहे की भारत आणि रिकामी जागा यांच्यात चाबहार बंदरातील एक टर्मिनल विकसित करून वापरण्याच्या दृष्टीने 10 वर्षाचा करार नुकताच झाला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.